नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार आणि एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. उपमुख्यमंत्री व मंत्री यांनी अपघातग्रस्त लोकांना केली मदत. शिवणीवरून अमरावतीला जाणारा बैलांनी भरलेला ट्रक पोलिसांनी पकडला. गडचिरोली पोलिसांतर्फे गरजू लोकांना मदत. अवैध रेती वाहतूक करताना 4 लाखाचा मुद्देमाल जप्त. आता बातम्या सविस्तररित्या. तिरोडा येथे प्रचाराला जात असताना तिरोडा आधी 4 किलोमीटर अंतरावर बिरसी फाटा नाला येथे अपघात झालेला असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ त्या लोकांना गाडीच्या बाहेर काढून स्वतःच्या वाहनाने सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केले. पाठलाग करून कोंढाडीवरून 2 किलोमीटर अंतरावर असलेला नांदोरा फाटाजवळ हा ट्रक पकडण्यात आला. वाहक चालकांना विचारल्यास त्यांनी सांगितले की अवैधरित्या बैलांना अमरावतीला नेण्यात येत होते. वाहक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तेथून 4 लाखाची बैले, 10 लाखाचा ट्रक व सोबत 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मैत्री परिवार संस्था रद्दी प्रकल्प माध्यमातून समाजातून कपडी भांडी व रद्दी पेपर हे गरजू लोकांना देण्यात येत आहे. याच अंतर्गत आज गडचिरोली बाहुल क्षेत्र घोट या गावामध्ये भांडी पाठवण्यात आली व ही भांडी गडचिरोली पोलीस हे गरजू लोकांना वाटप करीत आहेत. कनान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकडी शिवारात गुरुवारी अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर व ट्रॉलीची माहिती पोलिसांना मिळाल्यास त्यांनी तेथून 4,02,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.